रंगावेस तालमीचा पट्ट्या सिकंदर शेख अखेर महाराष्ट्र केसरी झालाय आणि महाराष्ट्र केसरीचं मैदानी मारलं. गतवर्षीची हुकलेली संधी यंदा मात्र मानाची गदा आपल्या खांद्यावर घेतली आहे. गतवर्षीच्या महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेला आसमान दाखवत विजेतेपद पटकावलं. खरं तर हे श्रेय त्यांनी घेतलेलं श्रेय कष्ट आणि त्यांच्या वडिलांनी आपल्या मुलाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेक संकटाचा सामना करावा लागला आहे. यासाठी आता पुन्हा एकदा हमालाचा मुलगा महाराष्ट्र केसरी झाला असं देखील बोललं जात आहे. आता माझ्यासोबतच महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख आपल्यासोबत आहेत. आत्ता त्यांनी मुंबई या ठिकाणी मुख्यमंत्री यांची भेट घेतलेली आहे. तर आता महाराष्ट्र केसरी झाला तर आपण आता आणि मुख्यमंत्री यांची भेट घेतली आता काय वाटतं? हो, भारी वाटतंय की आज मुख्यमंत्री साहेबांना बी आज भेटलो आणि मुंबईमध्ये आज महाराष्ट्र केसरीची कथा घेऊन आलो. हे खूप छान असं वाटतं. काय मुख्यमंत्री यांच्याकडून काय बोलणं झालं किंवा काय संबंध सांगण्यात आलं? काय सांगण्यात आलं, कुरीचा शब्दही दिलाय. गोव्यामध्ये सकाळी अजून मला भेटायला बोलवलं या. सकाळी 9 टाइम दिला, सकाळी अजून भेटायचे. मग सीएम साहेब स्वतः म्हणलेत की सकाळी भेटूया, तर सकाळी येणार आहे मी. आपले वडील देखील कुस्तीच्या काळामध्ये अनेक क्षण गाजवलेले, मैदान गाजवलेले आहेत. आता कुठला क्षण आहे का त्यांच्या सोन तुम्हाला आठवतोय का त्यांच्या काळात क्षणी कुस्ती मैदान मारलं असं कुठला क्षण आठवतो? नाही, आता मी खूप छोटा होतो तेव्हा कुस्ती सोडलेली आहे त्यांनी. तर असा कुठला क्षण नाही की मला कुस्ती खेळवत होते 10th मला कुस्ती खेळायला कोण नसायचं म्हणून माझ्यासंग कुस्ती खेळायचे. त्याच्यामुळं तेवढाच मला क्षण आकड्यातला आमच्या तालमीतला आठवतो. सध्या आता सिकंदर पॅटर्न कुस्तीच्या क्षेत्रात सिकंदर पॅटर्न म्हणून असं राबवलं जात आहे. तुम्ही नेमकं डाव कुठला आहे तो सिकंदर पॅटर्न? तो माझा डाव आहे जोळी. दुई डावर मी महाराज कुस्ती फायनलची कुस्ती मी जित केलेली आहे.